चलिए मैं सम्मान करता है ना सोशल कमाल का क्रिकेट टॉस जीतने के बाद नवापड़ा टीम ने अपर विकेट की झड़ी लगा दी है। जीत दत्ता ठाकुर का हमने इस मैदान के अंदर देख रहे थे, हाँ गुगलते हुए बल्लेबाज, लेकिन दत्ता ठाकुर के आउट होने के बाद समीर को चलते किया और उसके साथ साथ पिछले मैच के हीरो अमोल जो दमदार बल्लेबाजी की थी और उनका विकेट लेने के साथ मैं कहूंगा नवापड़ा टीम की यहाँ खुशियों की लहर इस मैदान के अंदर, जितनी भी तारीफ किया जाए उतना ही कम। और ओमकार देखिए यहाँ पर मान्यवर की बात करेंगे, कितनी बड़ी हस्ती देखी इस टूर्नामेंट में, कितनी बड़ी प्यार, क्या कहना चाहोगे योगी सेठ जी जिन्होंने जैसे हम देख रहे हैं एकनाथ मात्र सवार, कितनी मान्यवर आप देखिए नजरें मिला सकते हैं और इस टूर्नामेंट के लिए कितनी बड़ी प्यार है। जन एक मान्यवर उनके लिए महाराष्ट्र नवरिमिया सेनेचे लोकनेते प्रमोददा पाटील यांचे देखील, राजूदादा पाटील यांचे देखील इथे उपस्थिती झाली होती। नक्कीच विश्वासदादा पाटील आणि सागर पाटील वरती असलेले त्यांचं प्रेम इथे मध्ये सगळे मान्यवर दाखवतात। मतलब मॅच मध्ये इथे तुमचे प्रत्येक खेळाडू तुम्हाला नेहमीच लीड करू शकत नाही आहेत, इथे ते खेळाडू बाद झालेत, त्यामुळे इथे सुमितला आज काहीतरी करून दाखवावं लागेल, कारण इथे संधी आहे सुमित पाटील आणि त्याच्या जोडीनं श्रीधर मात्रेला। कारण 5 षटकाची मॅच आहे, 50 ते 55 इथं लावल्या गेल्या तर फाईट नक्की चांगली रंगेल। कारण नवापाडा आणि सोनापाडा डोंबिवली मधले संघ आहेत जे खूप वेळा समोर समोर आलेत, त्यामुळे इथे सुमितला आपल्या टीमला इथं लीड करावं लागेल जो सलामीसाठी आलाय। और ये ते फटका चांगला आहे, मग क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि फलंदाज बाद आणि शंकरशेठ पाटील धैसर यांचं इथे शुभागमन झालं। या मंचावरती
आयोजकांच्या वतीने आपण हार्दिक हार्दिक स्वागत करू दहिसर गावाचे ते सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्यांचं या मंचावरती सहर्ष स्वागत. आणि मंचासमोर नक्की जे लहान मुले आहेत थोडं साईड लावा, नक्की तिथनं गर्दी थोडी कमी करा, कारण तिथनं मान्यवर येण्या जाण्याचा रस्ता आहे. व्यासपीठावरती तिथे एंट्री आहे. न्यू मॅन इन सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये येत असताना बिल्कुल बिल्कुल ओमकार देखिए यहाँ पर कितने मेहमानों की यहाँ पर तादाद और दर्शक भी देखिए खचाखच है, लगभग 20-25 हजार से ज्यादा इस मुकाबला की आनंद लेते हुए और यूट्यूब के माध्यम से कई दर्शक जुड़े हुए हैं. मेहमान नवाजी हमेशा माने जाता है, जरूरत है तुम्हारी उम्र भर के लिए यूं ना जाना पल भर के लिए. देखिए हमारे जोगी सेठ जिन्होंने यहाँ पर बड़ी डोनेशन उनकी तरफ उनके साथ साथ जो उनके कंधे पर कंधों मिलाकर यहाँ पर जितने भी मान्यवर इस टूर्नामेंट में 4 चांद लगाए डोनेशन के माध्यम से उनका भी तहे दिल से शुक्रिया, क्योंकि जरूरत है हमेशा उनकी उम्र भर के लिए यूं ना जाना पल भर के लिए. हमारे दिल में रहना हमारी एहसास बनकर है और हमारी क्रिकेट को ऐसे आगे बढ़ाना हमारी मुख्य अतिथि बनकर है. जितने भी मान्यवर इस टूर्नामेंट से आए गए और जितने भी मान्यवर इस टूर्नामेंट से जुड़े हैं और उनके साथ साथ जितने भी यहाँ पर क्रिकेट के शौकीन क्रिकेट के यहाँ पर चाहने वाले हैं सबका तहे दिल से शुक्रिया इस टूर्नामेंट के माध्यम से. तो चलेंगे इस मुकाबला की तरफ, क्योंकि ये मुकाबला की हालत भी काफी नाजुक बन चुका है, क्योंकि आज के दिन की बात करेंगे ये दूसरा सेमीफाइनल मुकाबला और जिस तरह की टाइगर टीम ने यहाँ पर मुकाबला जीता एक छोटा लक्ष्य 54 रनों का लक्ष्य रखने के बाद है, तो सोनारपड़ा टीम को यही सोचना होगा कम से कम 45-50 के करीब पहुंचा जाए. अगर 50 तक भी पहुंचते हैं ना, अगर आपके गेंदबाजी के अंदर वो अहमियत हो तो वो काबिलियत हो तो फिर उस टोटल को रुका सकते हो, क्योंकि टाइगर टीम ने यहाँ पर बताया इस मैदान के अंदर है, क्योंकि मारने वाले से बचाने वाले को क्यों बड़ा माना जाता है, मारने वाले से बचाने वाले को क्यों बड़ा माना जाता है. जब एक समय सचिन तेंदुलकर शतक पे शतक लगाते थे, हिंदुस्तान टीम के गेंदबाज रन बहाते थे, तब कहा जाता था कि सचिन तेंदुलकर शतक पे हिंदुस्तान टीम हारता है, ये गलत बात है. आज देखिए जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव ने साबित किया कि रोहित शर्मा विराट कोहली के शतक लगाने के बावजूद भी उन्होंने रन बचाने की कोशिश करते हैं. इसलिए हमेशा क्रिकेट में माना जाता है मारने वाले से बचाने वाले को बड़ा माना जाता है. और ये देखिए यहाँ पर ये गलती सुधार नहीं होगी, पूछ पे अगर पैर रखोगे तो थैंक यू सो मच. तसेच इथे प्राइज आहे द्रौपदीबाई ठाकूर यांच्या स्मरणार्थ आयुष ठाकूर यांच्याकडून चौकार आणि सलग 3 षटकारांसाठी 2100 म्हणजे 2100 रुपयाचं प्राइज इथं असेल सोनापाडा टीमच्या फलंदाजांसाठी. बिल्कुल बिल्कुल ओमकार देखिए सागर भाई उसमोती चेसगा उनकी भी आत्मा को कितनी शांत मिल रहा होगा और कितने बड़े बड़े हस्ती यहाँ पर तशरीफ रख रहे हैं. टोटल की बात जानकारी देनी होगी, 7 रन माफी चाहेंगे दर्शकों से क्योंकि थोड़ा समय हम मेहमान के लिए, क्योंकि हमेशा मेहमान नवाजी होते हैं, जो परंपरा रीति रिवाज है ना उससे निभाना पड़ता है. और ये देखिए कमाल की टाइमिंग, फील्डर है बन गए दर्शक. तो यहां पर इसी तरह की बंदूक से लगातार गोली की रफ्तार से गेंद को निकालने हो गया और कमाल की टाइमिंग, टोटल देखिए जाकर पहुंचा 13 रन. टोटल की बात करके टोटल 13 रन, संजय पाटिल साहब बड़े खुश हैं क्योंकि यहां पर मुश्किल हालत सोनारपड़ा टीम के लिए बना है. लेकिन ओमकार कहते हैं ना, रूठी हुई हसीना को जो मना ले उसे आशिक कहते हैं और हारी हुई बाजी को जो जीत दिलवा दे उसे बाजीगर कहते हैं. क्या टाइगर टीम ने यहां पर कमाल का क्रिकेट खेला, तो सोनारपड़ा टीम मैं कहूंगा यहां पर शुरुआत लड़खड़ाया लेकिन अंजाम बेहतर देते तो फिर मुश्किल बन सकता है. और ये देखिए कमाल की टाइमिंग,
देखिए यहाँ पर अमर ठाकुर के लिए कितना इनाम है और टीम ने जो शुरुआत में जो झटका मिला वो झटका से अभी तक पूरी तरह से उभर नहीं पाई है। तो दर्शक देखिए यहाँ पर खचाखच है और ये क्रिकेट का कभी भी देखिए जीत होती है जब मैदान के अंदर दर्शक तादाद से आते हैं, इसलिए तो हम दर्शकों को हमेशा ऊंचा दर्जा देते हैं इस टेनिस क्रिकेट में। देखिए बनाने वाले से कहते हैं ना, जब देखने वाले होते हैं ना तब मजा आता है उस चीज को बनाने के लिए। लेकिन देखते हैं यहाँ पर अमर ठाकुर के साथ जो निभा रहे हैं बल्लेबाज श्रीधर, लेकिन गेंदबाजी की बात करेंगे। देखिए अपने फिरकी की गेंदबाजी में यहाँ पर जाल में फंसाना चाहते हैं बल्लेबाज को। यहाँ पर गेंदबाजी की बात करेंगे तो रुपेश और रुपेश की फिरकी गेंदबाजी देखिए, देखते हैं उस फिरकी गेंदबाजी में क्या अमर ठाकुर फंसेंगे या जो बाहुबली जिनका नाम माना जाता है और जिनकी उम्मीद में अभी तक उनके चाहने वालों ने कहीं इनाम लगा चुके हैं, तो देखते हैं वो अमर ठाकुर क्या उस इतिहास के पन्नों पर फिर से एक बार साबित कर पाएंगे कि हमें सोनार पड़ा की बाहुबली, हमें थाने डम्बोले की बाहुबली क्यों माना जाता है, हमारे अंदर क्या काबिलियत है, हमारे अंदर क्या हुनर है, हम किस परिस्थितियों से निकलकर अपनी टीम को बेहतर बनाते हैं। तो आज उनके लिए ये बेहतर मौका है क्योंकि टीम पूरी दबाव में है। लेकिन नवापड़ा टीम की तारीफ करना चाहूंगा, जो दबाव यहां पर डाली है उनका जितनी भी तारीफ किया जाए उतना ही कम है। डीजे मास्टर है, थोड़ी सी शांत रखिए क्योंकि मुकाबला अभी तक पूरी तरह से बनी नहीं है और मुकाबला तो बनेगा। और ये देखिए भाई निगाहें कहीं निशाना कहीं, लेकिन रुपेश की गेंदबाजी देखकर मुझे हिंदुस्तान टीम का गेंदबाजी का याद आ गया, कहते हैं ना कटोरी कटोरी में भिगाओ आंवला, और ये गेंदबाज है पीयूष चावला जिन्होंने केविन पीटरसन को काफी परेशान किया था जब इंग्लैंड के साथ मुकाबला था, पहला मुकाबला मिला था पीयूष चावला को खेलने का और पीयूष चावला ने काफी परेशान किया था फिर की गेंद से। और ये देखिए मैं यही बताया भाई, कटोरी कटोरी में भिगा आंवला, ये गेंदबाज बन गया पीयूष चावला जो केविन पीटरसन इंग्लैंड के लिए एक दमदार खिलाड़ी है और वो अमर ठाकुर बात करके सोनार पड़ा के लिए एक दमदार खिलाड़ी है। गुरुनाथ भूषा भाई ये बिल्कुल आपसे गुजारिश करते हैं, देखिए लगातार किरण पाटिल हो विश्वास पाटिल हो आयोजक लगातार मेहमान की तरफ उनके ध्यान दिमाग, लेकिन हमारे दिमाग पूरे मैदान के अंदर आ गेंदबाज। और ये देखिए गति की यहाँ पर मिश्रण ओमकार, ये कहीं ना कहीं नवापड़ा टीम की चाल थी, साजिश थी क्योंकि जब सोनारपड़ा टीम उनके सामने आई सेमीफाइनल मुकाबला पर उन्होंने इरादा बनाया था क्योंकि अमर को काफी पीछे बल्लेबाजी के लिए रखा गया और जिस तरह की कहती ना शेर का शिकार करना है तो बकरा का इस्तेमाल करना पड़ता है, तो उसी तरह की शेर के शिकार करने के लिए यहाँ रुपेश का इस्तेमाल किया गया है। गजानन वास्कर शुभागमन मैं विनंती करते व्यासपीठा वरती अपने देखी हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत। गेंदबाज और ये देखिए इस बार गेंद को खेला यहाँ पर गैप ढूंढने में कामयाब नहीं हुए एक रन, और देखिए लगातार यहाँ पर महीने भर हमारे अजय गायकोड़ जी भी यहाँ पर इस मुकाबले के आनंद ले रहे हैं। करजन साहब बेहतर सिंगर है जिनकी आवाज इस टूर्नामेंट में लगातार सुनने को मिलते हुए, सागर स्मृति चसक जिनकी नाम से यहाँ पर बेहतर उनकी आवाज है। टोटल की बात करके टोटल देखिए यहाँ पर 18 रन है लेकिन अभी तक रनों में अंकुश लगाई है। ओवर की बात करेंगे तो अभी भी यहाँ पर आखिरी गेंद है, ये देखिए भाई अमर ठाकुर तो फुटवर्क का इस्तेमाल किया लेकिन लगातार डॉट पे डॉट डॉट पे डॉट डॉट पे डॉट परेशानी यहाँ पर, लेकिन आने वाली 12 गेंद के पर क्या होगी मुकाबला की हालत है। उमकर अभी तक बात करेंगे 3 ओवर का खेल समाप्त, 3 ओवर के समाप्त के बाद 6 के औसत से माना जाए तो यहाँ पर 18 रन। नवी मुंबई मुंबई महानगर पालिकेचे कामगार अध्यक्ष सन्माननीय गजानन जी भोईर त्यांचे इथे शुभागमन झालंय, नक्कीच मोठं कार्य आहे त्या व्यक्तिमत्त्वाचं आणि त्यांचं या व्यासपीठावरती इथे आपण हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करू। तसे सन्माननीय श्री एकनाथ जी दत्तू म्हात्रे यांच्या माध्यमातून मंडळासाठी अनेक मोठं इथे प्राइज येत आहे, त्यांचं देखील आर्थिक सहकार्य इथे लाभलंय आणि इथे त्या व्यक्तिमत्त्वाचं आपण मनापासून इथे आभार व्यक्त करू ज्यांची या स्पर्धेसाठी अमूल्य उपस्थिती इथे मिळाली होती। 3 षटक इथे झालेत पूर्ण, 10 फलकावरती धावा आफ्टर 3 ओव्हर्स, स्कोर कार्ड वरती रन इथे पाहायला मिळतात, आतापर्यंत 18 म्हणजे इतना 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि अमरनं अशा कित्येक ठिकाणी स्वतःची बाहुबली बॅटिंग करताना टीमला चांगल्या स्थानावरती आणलंय।
दर्शन पाटील डायगर यांचा देखील इथे शुभागमन झालाय. त्यामुळे इतना अमरला 12 चेंडूमध्ये कमीत कमी 34 ते 35 कुटावा लागतील, जेणेकरून हे टार्गेट 45+ होईल आणि तिथनं सोनापाडा संघ फाईट करू शकेल पिंटा जोशीच्या नवापाडा संघाला. बिल्कुल बिल्कुल ओमकार आपने सही बताया, कम से कम 45-50 तक पहुंचना होगा. इसी बीच देखिए हमारे माननीय पर एकनाथ मात्र सब खुटारी जिन्होंने 5,000 की डोनेशन देकर इस टूर्नामेंट से अलविदा लेते हुए, लेकिन हमारे अभी भी यहां पर जोगी सेठ जो की दिबागांव नबी मुंबई से जिन्होंने अभी तक इस मंच के पर तशरीफ रखे हैं, फर्स्ट प्राइज उनकी तरफ से 1,00,000. लेकिन इस मुकाबला में कहते हैं 12 गेंद अभी भी बचा हुआ है, कहते ना जनाजा है आसिक का जरा आहिस्ता उठाना और बचा हुआ 12 गेंद पर अपना 10 कदम दिखाना. अगर यहाँ पर अमर ठाकुर 10 कदम दिखाते हैं तो फिर अच्छा लक्ष्य बांध पाएंगे. लेकिन यहाँ पर नवापड़ा टीम जिस तरह की गेंदबाजी कमाल की मैं कहूंगा, अगर उन्होंने ये 12 गेंद के पर रोकने में कामयाब हो गए तो फिर इस मुकाबला को पूरी तरह से अपने सिकंजा में ले लेंगे. और ये देखिए चेंजअप ऑफ द पेस गति से यहाँ पर बीट करने की कोशिश बल्लेबाज को पिंटिया जोशी, जो बड़ी नाम एक क्रिकेट की बड़ी पहचान इस बार वो भी गति से बीट करने के लिए आए अमर ठाकुर को. लेकिन क्या इस बार अमर ठाकुर रोकेंगे? बिल्कुल यहाँ से तो अमर ठाकुर मुझे नहीं लगता यहाँ पर, क्योंकि टीम को जीत दिलाने के लिए अमर ठाकुर यहाँ से जमीन आसमान एक कर देंगे. अगर उनसे चौका छक्का नहीं होगा तो फिर शायद खुद को डिलीट कर देंगे, क्योंकि वो ऐसा बल्लेबाज हैं टीम को जीत के लिए कुछ भी कर सकते हैं, यानी खुद को भी मिटा सकते हैं. और ये देखिए भाई अमर ठाकुर के बल्ले से निकला और ये देखिए यहाँ पर अमर ठाकुर के बल्ले से निकला पहला छक्का. और देखिए हमारे सचिन पाटिल संजय पाटिल साहब की बात करेंगे. बिल्कुल सर सागर स्मृति चषक जिनके प्रारंभ में यहाँ पर 1,000 हैट्रिक छक्के के लिए और विकेट के लिए भी है. और अमर ठाकुर जिस तरह की यहाँ पर छक्का लगाया और उन्होंने बता दिया भाई तैरना है तो समंदर में तैरो, नदी नाला ने क्या रखा है. और छक्के के साथ टोटल देखिए जाकर पहुंचा 25 रन 25 रन. पिंटिया जोशी एक तरफ अपने गति से क्या बीट कर पाएंगे, या अमर ठाकुर जो बाहुबली माने जाते हैं क्या जिस तरह की उन्होंने यहाँ पर आग तो लगा चुके हैं चिंगारी, क्या ये चिंगारी? और देखिए ये चिंगारी ज्वालामुखी और शायद चिड़िया चुप गई खेत में. एक समय लगा गेंद 6 रनों के लिए, फिर से लगा गेंद के आज के लिए, लेकिन देखिए भाग्य के साथ. और इस तरह की बल्लेबाज को भाग्य के साथ मिलना खतरे की घंटी बजना. टोटल देखिए जाकर पहुंचा धीरे धीरे यहां पर 27 रनों के ऊपर. और अमर ठाकुर संघर्ष करते हुए अभी भी बात करेंगे उभर की 3 गेंद शेष, अभी भी कुल मिलाकर बात करेंगे 9 गेंद शेष. अगर ये बल्लेबाज 7 गेंद खेल जाता है ना. और ये देखिए फुल टच गेंद जैसे बंदूक से निकलती है गोली धन्यवाद डीजे मास्टर. और क्या कमाल की बल्लेबाजी, एक बार जोरदार ताली अमर ठाकुर के लिए. यहाँ पर ही सुपर पे दूसरा छक्का और अमर ठाकुर बता रहे हैं भाई टोटल की बात करेंगे ना, टोटल जाकर पहुंच गया है 33 रन. और अमर ठाकुर बता रहे हैं भाई जनाजा है आसिक का, लेकिन यहाँ पर आहिस्ता उठाना. और देखिए बचा हुआ गेंद के ऊपर कैसे दम पे दम यानी चौके पे छक्के. और देखते हैं अभी भी उभर की बात करेंगे ना, यहाँ से 2 गेंद शेष. और इस बार शायद बल्ले का अगर किनारा लिया तो शायद मौका बन सकता था, लेकिन बड़ी मौका यहाँ पर. और अभी तक मुकाबला में जान डालते हुए 33 रन ओवर की आखिरी गेंद. अभी भी इस ओवर की बात करेंगे तो अभी भी 7 गेंद बचा हुआ है, लेकिन सोनारपड़ा टीम का लगातार विकेट पे विकेट विकेट पे विकेट गिरता जा रहा था. अमर ठाकुर आए देर से लेकिन दुरुस्त बल्लेबाजी. और ये देखिए भाई पिंटिया जोशी बता रहे हैं भाई उजाला मिल सके नवापड़ा टीम को मैं अपना घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा. यानी अब इथे शुभागमन होतं प्रवीण शेड यांचं घनसोली वरण जे इथे आलेत ज्यांच्या माध्यमातून पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी इथे आम्हाला मिळाली आहे.
प्रवीण शेठ पाटील प्रवीण शेठ ताडे यांचं इथं आपण सहर्ष स्वागत करू. स्वागत आहे प्रवीण शेठ आपल्या मंचावरती, ज्यांच्या माध्यमातून पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी इथे स्वर्गीय सागर पाटील स्मृती चषकासाठी मिळाली. और उपकर देखिए यहाँ पर अमर ठाकुर जो दमदार बल्लेबाजी. टोटल की बात करके टोटल देखिए अभी भी रुका हुआ है. चार ओवर का खेल समाप्त 33-33 रन है और पिंटिया जोशी दो छक्का खाने के बाद आखिरी गेंद के पर सफलता. यानी पिंटिया जोशी बता दिया भाई उजाला मिल सके नवापड़ा टीम को मैं अपना घर भी जला दूंगा. यानी अपनी टीम को जीत दिलाने के लिए मैं अपना सब कुछ लड़ा दूंगा. देखिए ड्रोन कैमरा हम देख रहे हैं बिल्कुल से इस मैदान की पूरी छानबीन ले रही है और यहाँ से आप अंदाजा लगा सकते हो इस आयोजन में कितनी सफलतम कदम चूमती. और ये देखिए गेंद को उठाकर खेला गया दोनों फील्डर के बीच में और यहां पर सुनार पड़ा टीम है हर मारने को तैयार नहीं है, संघर्ष के लिए वो तैयार है. और एक निकला दे दनादन चौका. माननीय रमेशजी मात्रे साहेब डोंबिवली यांचा आगमन होत आहे. तरी आई एकवीरा ग्रुप यांच्या तर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. माननीय रमेशजी मात्रे साहेब यांचं आगमन होत आहे. रमेश जी मात्रे साहेब यांचं जल्लोषाने स्वागत. आई एकवीरा ग्रुप तर्फे यांचं हार्दिक स्वागत. दो मिनट रुका ये मुकाबला. तो यहाँ पर देखिए मेहमान जितने तादाद से और मुकाबला भी उतनी मजा आता हुआ. और सिर देखिए यहाँ पर कमाल के लगाए चौका. पटाखों की आतिशबाजी ओमकार यहाँ से अंदाजा लगा सकते हो कितनी बड़े बड़े हस्ती यहाँ पर तशरीफ रख रहे हैं. और ये देखिए सिरदर के बल्ले से निकला झलक 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 निकला जा छह रन. थैंक यू सो मच बाबूशाह. तर कल्याण डोंबिवलीचे भाग्य विधाते रमेश जी म्हात्रे यांचं ते शुभागमन झालंय. स्वागत आहे आपल्या या मंचावरती. नेहमीच डोंबिवली ग्रामीण भागाचा विकास जास्तीत जास्त कसा होईल हे ज्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं आणि आमच्या भरतशेठ भोईर यांच्या अतिशय जवळचे मित्र आणि ज्यांनी या स्पर्धेसाठी उपस्थिती दाखवली ते रमेशजी शुक्ला म्हात्रे यांचं या मंचावरती आपण सहर्ष स्वागत करू. त्यांचं देखील क्रिकेटप्रती खूप प्रेम आहे कारण बऱ्याच ठिकाणी स्पर्धांमध्ये त्यांची उपस्थिती देखील असते आणि मार्गदर्शन देखील तेवढंच महत्वाचं असतं. थँक यू सो मच ऑल ऑफ यू जे जे मान्यवर या स्पर्धेसाठी भेट देत आहेत या सर्वांचं स्वर्गीय सागर पाटील स्मृती चषकामध्ये हार्दिक स्वागत. बिलकुल बिलकुल सोमकर देखिए सिरदर यहाँ पर दो गेंद के पर चौका छक्का और फिर से उड़ाने की कोशिश. हवा में गेंद है फील्डर है वहां पर आसान बनाए कैच को कमाल की वापसी. फिर से एक बार सिरदर बड़ा विकेट बैक टू पेवलियन. और ओमकार देखिए यहाँ पर जिस तरह के सिरदर यहाँ पर अमर ठाकुर के आउट होने के बाद टोटल को यहाँ पर टीम का पहुंचा दिया है 43. यानी बात करेंगे यहाँ पर अमर ठाकुर ने बनाए 15 रन, सिरदर ने बनाया 14 रन. लेकिन ओवर की बात करेंगे ना अभी भी यहाँ से तीन गेंद से क्या कमाल की यहाँ पर नवापड़ा टीम यहाँ पर चौका छक्का यहाँ पर खा रहे हैं लेकिन उसके बावजूद भी यहाँ पर विकेट हासिल कर रहे हैं. और जब सुनारपड़ा टीम के बल्लेबाज चौके छक्के लगाने की कोशिश कर रहे हैं रुपेश तभी उनका विकेट गिर रहा है. विनोद जी कहते हैं ना तू तेल इतना लगाती है कि मैं हर बार फिसल जाता हूँ. जब भी यहाँ पर बल्लेबाज कोशिश करते हैं ना चौके छक्के लगाने के तब उनका विकेट गिर जाता है. लेकिन अभी भी बात करेंगे तीन गेंद शेष है और ऑन द स्ट्राइक बल्लेबाजी की बात करेंगे. बल्लेबाजी की बात करेंगे हसमुख ठाकुर लेकिन क्या वो हसमुख दे पाएंगे अपने टीम के लिए क्योंकि निचली क्रम के बल्लेबाज हैं. लेकिन टेनिस क्रिकेट में छोटा बड़ा कुछ नहीं देखा जाता है. विनोद जी कहते हैं ना सांप बड़ा हो या छोटा लेकिन डसने का अंदाज रहता है वही है. तो हसमुख क्या जिस तरह के डस पाएंगे जिस तरह के सीधा यानी अमर ठाकुर ने यहाँ पर दमदार बल्लेबाजी दिखाई गेंदबाज. और ये देखिए चेंजअप ऑफ द पेस गति से बल्लेबाज को क्या बीट है और एक बड़ा विकेट यहाँ पर लगातार विकेट का सिलसिला और सुनार पड़ा टीम फिर से एक बार बैक फुट पर जाता हुआ. थैंक यू डीजे. एवढे मान्यवर आहेत एवढ्या संख्येने प्रेक्षक आहेत मतलब जिथे जे स्लाइड स्क्रीन समोर जे प्रेक्षक बसलेत तो पडदा सोडा प्लीज. साइड स्क्रीन समोर पडद्याच्या आतमध्ये तुम्ही बसला ठीक आहे मतलब पडदा सोडा तिथे देखील प्रेक्षकांनी पडदा पकडला होता. थँक यू सो मच. एकदा पडद्याच्या आतमध्ये बसा काही हरकत नाहीये फक्त पडदा सोडून बसा. प्रेक्षकांची गर्दी खूप आहे त्यामुळे आम्ही समजू शकतोय. यस थँक्यू.
बिल्कुल बिल्कुल बात करेंगे तो उनका टाइगर टीम शायद दिखाई दे रहे हैं, क्योंकि टाइगर के जैसे उन्होंने भी खेल दिखाई है यहाँ पर, लेकिन थोड़ा समय के लिए थोड़ा सीमा रेखा के करीब बैठिए। तो अभी भी बात करेंगे, ऊपर की दो गेंद बची हुई है, तो ये दो गेंद के ऊपर दो बड़ा हिट लगाना होगा। चलिए कपड़े से थोड़ा सा बाहर चलिए, यहाँ पर आखिरी इस मुकाबला के बाद अंतिम मुकाबला, मेगा फाइनल मुकाबला देखने को मिलेगा। गेंदबाज फिर एक बार तैयार, और ये देखिए उठाकर खेला गया गेंद, हवा में गेंद, वाना वाना वाना, यानी बल्लेबाज बता रहे हैं भाई कफन ना डालो मेरे चेहरे पर, मेरी आदत है मुस्कुराने की मुस्कुराने की मुस्कुराने की मुस्कुराने की, और हिम्मत ना हरी गुरु मैदान पर अभी तक आया, क्योंकि मेरी आदत है गेंदबाजों से लड़ने की लड़ने की लड़ने की। टोटल देखिए 6 रनों के साथ जाकर पहुंच गया 49, यानी कुंडी मत खटखटाना सरनाटा है जमाना, वैसे कि तो डायरेक्ट छक्का लगा था, फिर 55 एक बड़ा लक्ष्य, और उठाकर तो गेंद को खेला गया हवा में गेंद, अर्धशतक 50 रन तो पूरा हुआ, लेकिन उसके साथ साथ और एक रन जुड़ता हुआ 51 रन, और यहां पर मैं कहूंगा एक अच्छी टोटल ओमकार, यहां पर टोटल देखा जाए तो कुछ बुरा नहीं, निकी जीते अपन एक मोटा सत्कार करू नवी मुंबई निकीस जे सन्मान्य जोगीश डिवागाव बिल्डर एंड डेवलपर्स ओनर ज्यांच्या माध्यमातून तब्बल 1,00,000 रुपयाचा प्राइज या स्पर्धेसाठी दिला गेला, त्यांचा सन्मान इथे आपण करू। थँक्यू सो मच जोगीश पाटील डिवागाव बिल्डर एंड डेवलपर्स ओनर, आणि आपल्या सर्वांचे लाडके निकीस, ज्यांची जागा नेहमीच प्रत्येकाच्या मनामध्ये राहिली आहे, निकीस डोंबिवलीचे भाग्य विधाते सन्माननीय रमेश जीसुग्रा मात्रे, या दोघांचा सत्कार निकीस इथे केला जाईल, निकीस शिवसेनेचा निकीस एकढाणा भाग म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, बरशेट भोईर यांच्या शुभ हस्ते निकीस या स्पर्धेचा एक मोठा सत्कार सोहळा इथे कंप्लीट केला जाईल। जोगीश पाटील सॉरी जोगीश डिवागाव यांच्याबद्दल जेवढं बोलायचं तेवढं कमी आहे, कारण तब्बल 1,00,000 रुपये पहिल्या स्पर्धेसाठी देणार असं मी एकमेव व्यक्तिमत्व बघतोय। नक्की जरा टायन्स मध्ये कंजूशी नको, टायन्सच्या गजरात नक्की जिथे डगआउट मध्ये स्वागत करा रमेश शेठ मात्रे यांचं, आणि सन्माननीय जोगीश शेठ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ओनर दिवागाव मी विनंती करतो भरशेठ भुईरांना इथे आपण आज सत्कार सोहळा इथे कंप्लीट करू, तसेच हिरा शेठ पाटील दिवागाव नवी मुंबई बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आपण देखील तिथे जॉईन व्हा, आपला देखील तिथे सन्मान केला जाईल, मध्ये एकेकाचा आपण सत्कार करू, आणि रमेश मात्रे यांच्याबद्दल आपण चर्चा देखील करू, त्यांच्या संवेद का नेहमीच त्यांचं मार्गदर्शन देखील मोलाचं राहिलंय, आणि रमेश शेठ मात्रे कल्याण डोंबिवलीचे भाग्य विद्यार्थी त्यांचा सत्कार इथे होत असताना फुलांचं पुष्पगुच्छ आणि इथे एक शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून इथे सन्मान चिन्ह इथे दिलं जात आहे। नक्कीच आयोजकांची उत्सुकता तुम्ही पाहू शकाल, जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे फटाके लावले जातात, कारण सेलिब्रेशन टाइम आहे, कारण ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यामध्ये येते, याच्यासाठी केला अट्टहास अक्षण गोड वावा, आणि याच देही याची डोहळा हा सत्कार सोहळा इथे कंप्लीट केला जातोय। जोगीश शेठ आणि त्याचबरोबर डोंबिवलीचे भाग्य विधाते रमेशजी मात्रे थँक्यू सो मच, निकीस तुम्ही या स्पर्धेसाठी आलात, कारण या व्यक्तिमत्वाचा वेळ मिळणं म्हणजे खूप कठीण आहे, कारण नेहमीच डोंबिवलीच्या विकासासाठी तत्पर असतात, 24 तास सेवा हॉस्पिटल मध्ये जरी नसेल मध्ये रमेश मात्रेंच्यातरी तुम्हाला आवाजून मिळेल, आणि ते त्याच व्यक्तिमत्वाच्या सोबत नक्कीच आपण काही चर्चा देखील करू, आणि मी विनंती करतोय नक्कीच आमचे भरशेठ भोईर आणि विश्वास पाटील जे दोन्ही आयोजक आहेत त्यांना की आपण देखील इथनं स्थानापन्न व्हा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, पण अजून इथनं खूप सत्कार आपल्याला करायचे आहेत, इथे आपण चर्चा करू रमेशजी मात्रे यांच्या सोबत, नक्कीच कल्याण डोंबिवलीचा विकासाचा ध्यास मनी बागून त्यांनी नेहमीच अतिशय महत्वाची कामं केली, थांबा दादा एक मिनिट, नक्कीच नेहमी तुमचं क्रिकेटसाठी महत्वाचं योगदान असतं, आज इथे आलात आयोजकांचं प्रेम तर भरभरून नेहमीच तुम्हाला मिळालं, कारण तुमचं कार्य तसं आहे, मध्ये या स्पर्धेबद्दल काय सांगाल, स्वर्गीय सागर पाटील स्मृती चषक आणि या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, तब्बल 5 दिवस आयोजक तुमच्या आतुरतेने वाट पाहत होते, आणि आयोजन दादा तुम्हाला कसं वाटलं? आम्ही लहान असताना पण क्रिकेट खेळायचो, पण आमच्या वेळेला झाडं होती, आम्ही झाडावर चढायचो, ताडाच्या झाडावर चढायचो, अनेक ठिकाणी फिरायला जायचो, खाडीत शेतात सगळीकडे जायचो, पण आताची मुलं फक्त मोबाईल एके मोबाईल, आणि ह्याच्यामुळे सगळ्याच प्रकारचे रोग प्रत्येकाच्या तरुण वयामध्ये त्यांच्यामध्ये उद्भवतात, आणि त्यांच्यापासून तरी दूर ठेवायचं असेल तर मैदानी खेळ हे आवश्यक आहे, आणि हे जे आयोजक करतात त्याच्यामध्ये मुलांना तर आनंद तर मिळतोच,
शिवाय क्रिकेट हा जगातला सर्वात लोकप्रिय खेळ असा आहे मी तरी असं मानतो. फुटबॉल आहे परंतु भारतामध्ये इतर ठिकाणी बऱ्याचशा देशामध्ये क्रिकेट हा सर्वात जास्त खेळला जातो, त्याच्यावरती जास्त लोक प्रेम करतात आणि आपल्या देशामध्ये आणि आपल्या गावामध्ये सुद्धा क्रिकेटवरती प्रेम करणारे आणि खेळणारे कमी नाहीत. परंतु ते एकटे आपल्या घरामध्ये क्रिकेट नाही खेळू शकत आणि हा जो आनंद घ्यायचा असेल तर कुणीतरी आयोजन केलं पाहिजे, त्याचं नियोजन केलं पाहिजे आणि ते आमचे भरत भोईर आणि त्यांचे सर्व सहकार्य तुम्ही सर्व विश्वास पाटील एकवीरा ग्रुप ह्या सर्व मान्यवरांच्या आणि होतकर लोकांच्या मधून हे निर्माण होतो. मी त्यांना त्रिवार धन्यवाद देतो आणि खरोखर तुम्ही नुसतं मनोरंजन न करता आपली राष्ट्रीय संपत्ती जपण्यास सुद्धा कार्य करता आणि मी जोगेंद्र मडवी यांना धन्यवाद देतो. 1,00,000 रुपये किंमतीचं प्राईज हे तेवढ्याच लाख मर्दांनी छाती लागते, नुसती 56 इंच असून चालत नाही, त्याच्यात मर्दाचा काळीज लागतो आणि ते त्यांच्याकडे आहे आणि म्हणून 1,00,000 रुपये त्यांनी दिलेले उत्साह वाढवण्यासाठी प्रोत्साहन वाढवण्यासाठी मी त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि तुझ्यासारखे कॉमेंटेटर असले तर खेळाची मजा अजूनच रंगतदार होते. या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि खेळा आणि असेच खेळत राहा आणि दुसऱ्याला सुद्धा खेळण्यासाठी मदत करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. असंच तुम्हाला अजून राजकीय क्षेत्रामध्ये भरभराटीने यश मिळू दे आणि असंच प्रेम नक्कीच तुम्हाला मिळत राहू दे या शुभेच्छा मी देतो. नक्की जोगी शेट्टी यांच्याबद्दल बोलायचं ते खूप कमी आहे. दादा 1,00,000 रुपये तुम्ही दिले, मात्र स्पर्धा 1,00,000 पार पडत नाही, मात्र तुमचं महत्वाचं योगदान होतं, मात्र त्याच पूर्ण आर्थिक सहकार्यानं खूप जणांनी मेहनत केली आणि इथनं हे दबीप्रमाण आयोजन घडून आणलं. दादा तुम्ही काय सांगाल आयोजनाबद्दल? प्रथमतः मी धन्यवाद देईन एकवीरा ग्रुप, विश्वास एकवीरा ग्रुप यांना, कारण त्यांनी मला हा मान दिलेला आहे इथे आणि हे जे आयोजन आहे खूपच सुंदर आहे आणि इथे मी पहिलं वर्ष माझं येण्याचं आहे. एवढे बोलून मी 2 शब्द शॉर्ट अँड स्वीट. जरी त्यांचं ओपिनियन असलं मध्ये कार्य मोठं लाखाचं आहे आणि इथले अनेक लाखो लोक टेनिस क्रिकेट जग मध्ये जोगी शेट यांना कधीच विसरणार नाही. थँक्यू सो मच. तसंच हिरा शेट यांना देखील इथे आपण सन्मानित करू. नक्कीच मायेची शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन इथे मध्ये आपण त्यांचा सन्मान करू. नक्कीच स्पर्धा देखील तेवढीच मोठी आहे, मात्र मान्यवर आहेत त्यामुळे त्यांचा सत्कार इथे आपण करतोय. त्यामुळे माफी असू द्या प्रेक्षक, बरशेट भोर यांच्या शुभ असते हा सन्मान इथे करतोय. आणि बिल्डर्स अँड डेव्हलपर्स मध्ये त्यांचं देखील महत्वाचं योगदान आहे. नवी मुंबईचा विकास त्यांच्या माध्यमातून घडतोय. नक्कीच उद्योजन क्षेत्रामध्ये भरभराटीने त्यांनी यश मिळवलंय आणि इथे उपस्थित झालेत आणि आपला मान स्वीकारत आहेत. मात्र इथनं मान्यवरांना विनंती करतोय आपण स्थानापन्न व्हा, मॅच देखील तेवढीच महत्वाची आहे. आपण जाऊ पुन्हा एकदा नक्कीच या क्रिकेट वेड्या दुनियामध्ये जिथे सेमीफायनल तुम्हाला पाहायला मिळती आहे, सोनापाडा वर्सेस नवापाडा. तो बिल्कुल सर कहते हैं ना यहाँ पर अभी देखो, जैसे हर डबल क्रॉस एक धोखा होता है क्रिकेट में, जैसे हर बाउंड्री चौका होता है, तो उसी तरह के मेहमानों को भी सम्मान करने का एक मौका होता है. तो यहाँ पर हमारे जोगी सेठ रमेश सेठ जिनका यहाँ पर सम्मान किया गया और ओमकार कहते ना हर जंगल में चंदन नहीं होता है और हर शहर में इस तरह के इंसान नहीं मिलते हैं जिन्होंने इतने बेहतर टूर्नामेंट्स और इतना बेहतर प्यार. तो चलते हैं फिर से एक बार मीठी आवाज ओमकार शेट्टी के पास. थँक यू सो मच बाबू शहा. जमलेल्या तमाम लाडक्याकडे सिकांच आणि मान्यवरांच स्वर्गीय सागर पाटील स्मृतीचे शक 2018 या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. अमर ठाकूर इथे मध्ये चेंडू लाऊक केलाय, चेंडू सरळ जाईल बॅक व स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पिंट्या जोशी इथे मध्ये सांगतो अमर ठाकूरला आ देखे जरा किस्मे कितना है दम आणि पहिला बॉल इथे पाठवला पिंट्याना बॅक व स्क्वेअर लेग शवरनं 1 बाउंस ओव्हर द रूफ 4 धावा. आणि या चौकऱ्यानं स्कोर कार्ड मधील रन मध्ये इथं पाहायला मिळतील 5 टार्गेट आहे या मॅच मध्ये 52 धावेच. म्हणजे इथनं फायटिंग टोटल सेट केली आहे ती म्हणजे गावदेवी क्रिकेट संघ सोनापाडा. नक्कीच मुकेश दादा पाटील देखील आनंद घेत आहेत जे आधारस्तंभ आहेत.
इथे मात्र अमर ठाकूर इथे ठसन क्रिकेट ची तुम्हाला पाहायला मिळेल, इथे क्रिकेटचा संघर्ष पाहायला मिळेल. कारण याच पिंड्याना अमरचा त्रिफळा उद्ध्वस्त केला होता, त्यामुळे अमर ठाकूर देखील इथे टीट फॉर टॅट जशा तसं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल पिंट्या जोशीला. मैदानाच्या बाहेर जरी मैत्रीपूर्व संबंध असला तरी इथे मात्र शिकार करण्याची स्वप्न घेऊन एक खेळाडू समोरसमोर येतील आणि इथे स्वतःचा स्टँडर्ड कोण जपेल, फलंदाज पिंट्या जोशी की गोलंदाज ग्रामीण क्रिकेटचा बाहुबली अमर ठाकूर. इथे मात्र बाहेर चिकड आणि इथे टीट फॉर टॅट इट का जेव्हा पत्थर से ज्याला म्हटलं जात त्याच अमर ठाकूर ने केलं. या मॅचची गोल्डन विकेट होती. पिंट्या जोशी नावाचं वादळ मैदानात खूप लवकर बाहेर जात आहे. फलंदाज बाद थँक्यू डीजे प्रकाशजी तुकाराम पाटील यांच्याकडनं प्रत्येक विकेट साठी अमरला 500 रुपयाचा प्राइज आहे. आणि अजून एक विकेट जर या षटकामध्ये घेतली तर द्रौपदी बाई यांच्या स्मरणार्थ आयुष ठाकूर यांच्याकडनं 1100 रुपयाचा प्राइज असेल अमर ठाकूर साठी. अनेक पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळतात कारण गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा रणसंग्राम टेनिस क्रिकेटचा स्पर्धा मानाची स्पर्धा नागागोवाच्या एकतेची स्पर्धा टेनिस क्रिकेट वरती प्रेम करणाऱ्या तमाम तुम्हासारख्या मान्यवरांची आणि प्रेक्षकांची आणि स्पर्धा नागाव गावातील किंवा नेतृत्व जज आपल्यामध्ये नाही आहे सागरदादा पाटील स्मृतीची आणि त्याच्या अविरत जपलेल्या त्या गोड आठवणींची स्वर्गीय सागर पाटील स्मृतीचे शक 2018 फॉर्च्युन इव्हेंट्सच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेलेत त्यांचं देखील हार्दिकाधिक सहर्ष स्वागत. सेकंडमध्ये बॅट्समन तयार आहे. इथे मात्र अमर ठाकूर वेगानं डॉमिनेट करतोय. फुल्लर लेनचा बॉल होता आणि इथे मात्र तो बॉल बॅट्समन इथे रीड करू शकला नाहीये. नक्कीच इथे तुम्हाला फुटवर्क दाखवावं लागेल कारण अमर ठाकूर कडे वेग खूप चांगला आहे. चेंडू कम्प्लीट झाले जवळजवळ इथे षटक पूर्ण झालाय आणि एका षटकाचा खेळ कम्प्लीट झाल्यानंतर टीमची टोटल फलकावरती इतना लागली आहे फक्त आणि फक्त 5 धावा म्हणजे 52 धावीचं लक्ष आता अमरनं 60+ केलंय. कारण ज्यावेळी तुमचं टार्गेट 60-65 असतं आणि पहिल्या षटकामध्ये तुम्ही 15 रन खर्च करत असाल तर त्या टार्गेटला मीन जास्त उरत नसतो. मग इथे लो स्कोरला फाईट देत असताना अमर ठाकूर तुम्हाला पाहायला मिळतोय. कारण क्रिकेट एक असं जग आहे ज्याच्यामध्ये कोणती टोटल सेफ नसते. क्रिकेट हा भावनांसोबत जोडलेला खेळ आहे. क्रिकेट इज गेम ऑफ इमोशन आणि याच क्रिकेटची डेफिनेशन मी तुम्हाला सांगतो. क्रिकेट इज चेंज ऑफ द चान्स ग्लोरियस अनस्टंटी आणि चित्तानं भरलेला खेळ तुम्ही पाहताय. कारण आफ्रिका वर्सेस ऑस्ट्रेलिया मॅच तुम्हाला आठवत असेल 434 धावा ठोकल्या होत्या ऑस्ट्रेलियन टीमनं साऊथ आफ्रिकन संघासमोर आणि त्यानंतर 3 तास आणि अवघ्या 31 मिनिटांमध्ये न भूतो न भविष्यती नक्कीच ते उत्तर दिलं होतं 437 धावेनं साऊथ आफ्रिकन संघानं. याचं नाव क्रिकेट आहे. माझा हा इतिहास होता आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा. हे गावाचं क्रिकेट आहे, हे ग्रामीण क्रिकेट आहे जे खेळलं जातं गावाच्या प्रतिष्ठेसाठी गावाच्या स्वाभिमानासाठी आणि गावाच्या सन्मानासाठी. आणि जास्त वेग घेऊ नका ते संभार तिथे सांगताय समीर दादा कारण आपल्याला मेगा फायनल देखील 4 वर्षी खेळायची आहे त्यामुळे इथे तुमचं सहकार्य असणं हे देखील तेवढंच गरजेचं असेल. इथनं माझा प्रयत्न खूप चांगला केला अमर ठाकूरनं. दुसरं षटक घेऊन गोलंदाज तयार होतं सिद्धेश आणि स्ट्रायकिंगमध्ये इथे बॅटिंग करतायत रुपेश आणि त्याच्या जोडीनं फलंदाजीसाठी तुम्हाला पाहायला मिळतोय गुरुनाथ. इथे बिलगेट्स एक वाक्य मला आठवतं इफ यू बॉर्न पुअर इट इज नॉट युअर मिस्टेक बट इफ यू डाय प्युअर इट इज युअर मिस्टेक. तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर ती तुमची चूक नाही, म्हणजे तुम्ही गरीब म्हणून मेलात तर तो तुमचा दोष आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की आयुष्याच्या वाटेवरती जीवनाच्या वाटेवरती अडचणी खूप येतात, मग महत्वाचा असतो तो तुमचा संघर्ष. आणि क्रिकेट देखील संघर्षाचं एक नाव आहे. त्यामुळे खेळताना असं खेळा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. एक सिंगल इथे मेल टीमची टोटल फलकावधी 6 बनवायच्यात 52 इथनं अजून 46 धावा कम्प्लीट करायच्यात. बॅटिंग करताना गावदेवी सोनापाडा 3 समोर नवापाडा या डोंबिवली ग्रामीण मधल्या बलाढ संघाला. सिद्धेश या राऊंड विकेट
अखुटप्प्याचा बॉल ऑन साइडला पुल करतोय शॉटला एलिव्हेशन इथे जास्त नाहीये. चेतक्षक तिथे तैनात दत्ता ठाकूर. या मॅच मध्ये अपयशाला दत्ता ठाकूरला, अमोल पाटीलला, समीर पाटीलला, मध्ये त्यानंतर जी बॅटिंग केली सिद्धेश, त्यानंतर श्रीधर, त्यानंतर अमर ठाकूरनं आणि या 52 धावा देखील इथे घाम फोडतील नवापाडा संघाला. असा खेळ इथं करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पिंटा जोशी बाद झाल्यानंतर सोनापाडा संघ इथे मात्र बेनिफिट उचलत असताना गोलंदाज तयार. इथे मात्र फटका चांगला आहे, वॉटर शॉट, अफलातून स्ट्रोक. आठवण नक्कीच इथे करून दिली वीरेंद्र सेवाकच्या जोडीनं. नेहमी ज्याला तुम्ही भारतीय टीम साठी चांगला क्रिकेट खेळताना पाहिलं असेल तो डाव्या खेळाडू सौरभ गांगुली उर्फ दादा या नावानं त्याला पूर्ण आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये जाणलं जायचं. इनसाइड आउटचा किंग होता. इथे तसाच फटका लगवायचा होता रुपेशला, मात्र रन मिळते आहेत इथे 2 आणि 2 धावेनं संघ पुढे सरकेल. टीमची टोटल फलकावरती 2 गडी बाद 9 धावा. गोलंदाजी नसर जोईल सिद्धेश अष्टपैलू कामगिरी करताना. इथे मात्र हा चेंडू पडल्यानंतर थोडासा नॅचरल स्विंग होऊन आतमध्ये आला. स्विंग आणि मिस, मात्र इथे लेग बाईच्या स्वरूपात एक धाव नक्कीच इथे मिळेल. नक्कीच आयुष्य म्हणजे मी नक्कीच तुम्हाला सांगेल काय आहे आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. जिथे चांगली पानं मिळणं तुमच्या हातात नसतं, मात्र मिळाल्या पानांवरती चांगलं डाव खेळणं हे मात्र तुमच्या हातात नक्कीच असतं. त्यामुळे जरी पिंट्या बाद झाला असला, सुरेंद्र बाद झाला असला, तरी इथनं गुरुनाथ आणि रुपेश मात्रेला हा डाव सावरावा लागेल नवापाडा संघासाठी. आणि या स्पर्धेसाठी जे आकर्षण तुम्ही पाहता नक्कीच टीव्हीएसची मोठा बाईक तुम्हाला पाहायला मिळेल. 32 संघ इथे दाखल होतील, 328 खेळाडू या स्पर्धेमध्ये उतरतील आणि तेवढ्या खेळाडूंपैकी इथे मात्र कोणता संघ नक्कीच ही स्पर्धा गाजवेल हे मात्र पाहणं तेवढंच गरजेचं असेल. आणि बाईक आम्हाला पुरस्कृत केली आहे ऐरोलीचे शिवसेनेचे शाखा प्रमुख सन्माननीय कमलाकर शेठ यांच्या माध्यमातून. कमलाकरजी कदम त्यांचं देखील आपण एकवीरा ग्रुप आणि सागर प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करू. आतमधली कडा घेऊन चेंडू इथे मागे जातोय. चेतक्षक तिथे तैनात होता सुमित, मात्र इथे चेंडू जाईल डॉट आणि इथनं पावर प्लेची 2 षटक पूर्ण झालेत. आधीच सांगितलं बाबूशा टार्गेट जर 45+ आलं तर इथे फाईट करू शकेल सोनापाडा. आणि जसा पिंट्या आणि सुरेंद्र लोखंडे ज्या 2 खेळाडूंमध्ये ताकद होती ते खेळाडू बाद झाले, तिथनं मागे वळून पाहत नाहीये. इथे मात्र हा गावदेवी सोनापाडा संघ, मात्र इथनं खूप काही करावं लागेल. स्कोर झालाय 2 षटकामध्ये 12 बनवायच्यात 52, 18 चेंडू शिल्लक आहेत. आणि मॅथमॅटिक कॅल्क्युलेशन इथे झालं तर रुपेश आम्हाला सांगत असताना 18 चेंडू आणि 40 धावेची गरज. आतापर्यंत खूप काही गमावलंय या मॅच मध्ये. रफ अँड टफ सामना तुमच्या समोर रंगतोय. इथे खूप काही गमावलंय सोनापाडा संघासमोर लढताना नवापाडा टीम ना. तुमच्या स्वप्नांना कधीच सांगू नका की तुम्हाला अडचणी किती आहेत, मध्ये तुमच्या अडचणींना नक्कीच सांगा तुमची स्वप्न किती मोठी आहेत. बॉर्न टू फ्लाय ही भूमिका मनामध्ये ठेवून आपल्याला इथनं उंच भरारी घ्यायची आहे. यासाठी क्रिकेट खेळावं लागेल इथे नवापाडा संघाला. 18 बॉल 40 फास्ट खेळा, थोडं फास्ट खेळा. आपल्याकडे वेळ इथे कमी आहे, अंधार इथे नक्कीच होतोय आणि मेगा फायनल इथनं बाकी आहे. आतापर्यंत खूप काही गमावलंय आणि या ओव्हर मध्ये जरी अमरनं 3 फलंदाजांना बाद केलं तर आयुष ठाकूर नक्कीच यांच्याकडनं 21 रुपयाचा प्राईज असेल बाहुबली अमर ठाकूर साठी. सातत्यानं प्राईज इथे तुम्हाला पाहायला मिळत आहेत, अनेक कॅच प्राइज इथे लावली जात आहेत. म्हणजे हा सामना देखील तेवढ्याच रफ अँड टफ आहे. एक चांगली मॅच तुमच्या समोर. स्वर्गीय सागर पाटील स्मृती चषकाची सेमी फायनल 2 तुमच्या समोर आहे. पहिली सेमी फायनल रंगली आणि तिथे मात्र वर्चस्व गाजवलं जनुमान डायगर्स संघानं आणि विष्णुशेठ पाटील ते देखील त्या टीमचे पुरस्कार देत, त्या टीमचे आधारस्तंभ. इथे मॅच एन्जॉय करत असताना असंख्य संख्येनं मान्यवर इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. एकच म्हणलेल्या मान्यवरांसाठी आकाशाला शोभा असते ताऱ्यांची, झाडाला शोभा असते फुला फळांची आणि मंचाला शोभा असते फक्त आणि फक्त तुमच्यासारख्या दानशूर दात्यांची आणि तमाम या स्पर्धेमध्ये प्रेम करणार प्रेक्षकांची. त्या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिकाधिक स्वागत. मध्ये सामना इथे थोडा लांब जातोय. 17 बॉल इथे शिल्लक आहेत, 39 धावा इथं करायचे आहेत. गुरनाथ इथनं ज्याच्यावरती विश्वास दाखवलाय संघनायक रुपेशनं, स्ट्राईक ज्याच्याकडे रोटेट केली आहे तो खेळाडू पाहिजे इथनं अमर ठाकूर समोर कशी बॅटिंग करेल. इथनं नवापाडा संघाचा डाव सावरावा लागेल गुरनाथला.
डान्सिंग डाउन द विकेट फटका फसलाय चेंडू हवे मध्ये नक्कीच आहे मात्र इथे जो बंदा बॅकअप देईल श्रीधर मात्रे तो बंद दोन धावा इथे मी देईल प्रत्येक सिंगल डबल या मॅच मध्ये संजीवनीचं काम करेल एखादा मोठा फटका विजयाची चाहूल विजयाची चुळूक इथे देऊन जाईल ती म्हणजे नवापाडा संघाला मात्र इतन मोठे फटके लगावणार कोण कारण गोलंदाजी देखील अचूक टप्प्यावरती होती आहे अचूकतेचं माहेर गरिंदा पण म्हणू शकतो अमर ठाकूरला कारण ज्यानं पी वन मध्ये फक्त पाच धावा दिल्या त्यानंतर हा खेळाडू इतन अजून घातक ठरतोय नवापाडा संघासाठी हा बॉल इथे मध्ये अमर ठाकूर आपला वेग आपली ताकद इथे दाखवत असताना अमर ठाकूरचा रन अप थोडा छोटा आहे मध्ये जसा गोलंदाज प्रॉपिंग क्रीज समोर येतो त्यावी एक ते दीड फूट थोडासा फ्लाय होऊन चेंडू टाकतोय आधीच हाईट जवळजवळ सात फूट असेल आणि त्यानंतर जर वन फूट हा खेळाडू उंच जाऊन चेंडू फेकला तर जवळजवळ आठ फुटावर ना हा चेंडू लँड होतोय म्हणजे किती गती या बॉलला मिळेल याचा विचार तुम्ही करू शकताय अजून एक चांगला चेंडू इथन अमर ठाकूर सावरतोय नवापाडा संघाला टीमची टोटल फलकावरती थांबली आहे आतापर्यंत 15 खूप काही गमावलं होतं सोनापाडा संघानं सुरुवातीला मात्र त्यानंतर ते मिळून दिलं मिडल ऑर्डरच्या फलंदाजांनी आणि याचंच तर नाव क्रिकेट असतं टीम वर्क मेक अ ड्रीम वर्क तुमच्या संघामध्ये एकता असेल तर तुम्ही कोणतंही स्वप्न सहज गाठू शकता कारण स्वप्न सहजासहजी मिळत नाही विजय सहज मिळत नाही कारण विजय हा शौर्याचा अलंकार असतो त्यासाठी झगडावं लागतं यू मिस आय डेफिनेटली हिट त्रिफळा उद्ध्वस्त झालाय फर्निचर डिस्ट्रॉय होतो आणि न खेळाडू बाद होईल गुरुनाथ बागटू द पवेलियन थँक्यू डीजे की ज्याच्या नावानं हा क्रीडास्तो तुम्ही पाहताय त्याच्या आठवणी इथे जागा करून देणार आहे गीत एक दिवस असा आला जो सर्व काही घेऊन गेला आणि ओखीच्या वाटेवरती फक्त आणि फक्त केवळ सागर दादाच्या स्मृती ठेवून गेला आणि त्याच्या स्मृतीनं की जी स्पर्धा श्रद्धांजली चषक 2018 पहिलं पर्व आहे आणि पहिल्याच पर्वामध्ये नक्कीच टेनिस ग्रामीण क्रिकेटला मानाच्या स्पर्धेमध्ये नक्कीच ही स्पर्धा देखील जाऊन बसती आहे अवघ्या महाराष्ट्राने दखल घ्यावी एवढं मोठं आयोजन भरतदा भोईर असतील विश्वदादा पाटील असतील आणि पूर्ण एकवीरा ग्रुप नागा प्रितेश किरण आणि आमचे रुपेश गुणलेखक आहेत आणि अजून एकवीरा ग्रुपचा विचार केला तर पूर्ण त्यांची कमिटी त्यांच्या माध्यमातून हे भव्य दिव्य आणि दिव्यमान आयोजन इथे साकारलं जात आहे नागावच्या मैदानावरती इथे मात्र फटका चांगला आहे स्टँडर्ड डिलिव्हर मोठा फटका उंची जास्त मात्र अंतर इथे कमी होत गगनाला गवसणी घालून हा चेंडू मात्र इथे श्रीधर मात्रेच्या कडे आला होता इथे मात्र झेल मिस झालाय कॅचेस विन द मॅचेस ड्रॉप द कॅचेस लूज द मॅचेस असं नेहमीच म्हटलं जातं पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ मात्र इथे हा झेल सोडला की सामना हा विचार नक्कीच करावा लागेल पहिल्या षटकामध्ये 5 दुसऱ्या षटकामध्ये 7 तिसऱ्या षटकामध्ये 5 म्हणजे 2 षटकांचा स्पेल इथं कम्प्लीट केला अमर ठाकूरनं 10 धावा देताना 3 फलंदाजांना बाद केलं आणि इथनं समीकरण उरतंय येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 धावेची गरज आहे आणि 3 षटकार जर इथनं लारानं मारले तर मयंक नक्की जे नवापाडा टीमचे पाठीरागे आहेत त्यांच्याकडनं 2000 रुपयाचं प्राईज इथे दिलं जाईल लारासाठी मग इथनं आतापर्यंत खूप काही गमावलंय आता इथनं एकच सांगेल यू ही नाही मिलती राही गो मंजिल एक जुनूसा दिल में जगाना पडता पूछा चिडियो से कैसे बनाए आशियाना बोली तीन का उठाना पडता थेंबे थेंबे इथे तळे साचवावं लागेल नवापाडा संघाला कारण इथनं 12 बॉल शिल्लक आहेत 35 रन करायचे आहेत खूप काही गमावलंय आणि इथनं गमावलेली बाजी पलटवेल का बॅटिंग करताना संघनायक कॅप्टन नॉक नॉक इनिंग इथं पाहायला मिळेल का रुपेश मात्रेकडनं कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट ही भूमिका इथनं रुपेश मात्रेला दाखवावी लागेल कॅप्टन टू कॅप्टन
असं समीकरण इथे पाहायला मिळेल. सोनापाडा संघाचे कॅप्टन आहेत समीर, तर इथे नवापाडा संघाचे कॅप्टन आहेत एक अष्टपैलू खेळाडू रुपेश म्हात्रे. क्षेत्रक्षण पाहूया आपण रुपेश म्हात्रेसाठी. एक डीप बॅक बस्केट लेक आहे, डीप मिड विकेट, एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ, ऑन साइड ला, एक डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला सिद्धेश तिथे तैनात आहे आणि यष्टीरक्षक दत्ता ठाकूर. पहिलाच बॉल इथे चांगला आहे, गॅप मध्ये खेळलेत, फटका चांगला आहे, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप मध्ये इथे सर्व काही सुरळीत चाललंय सोनापाडा संघाच्या बाजूने. कारण असं नेहमीच म्हटलं जात वेल बिगनिंग इज हॅव डन, सुरुवात चांगली झाली की शेवट मात्र गोड होतो. इथे मात्र रन मी दिल तीन आणि रुपेश म्हात्रेसाठी देखील मयंक कडनं सलग तीन षटकारांसाठी 2000 रुपयाचं प्राइज इथनं लावलं जात आहे. अनेक पारितोषिक सातत्यानं तुम्हाला पाहायला मिळतात. मात्र थोड्याच वेळात ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येईल. या स्पर्धेचं खास आकर्षण ही टीव्हीएस बाईक कुठल्या खेळाडूच्या गावामध्ये जाईल, कोणत्या खेळाडूचं स्वप्न इथे साकार होईल, कोणत्या गावामध्ये आज स्वर्गीय सागर पाटील स्मृती चषकाचा जल्लोष केला जाईल, या सर्व गोष्टी नक्की जिथे आपल्याला आज काही वेळामध्ये इथे पाहायला मिळतील. गोलंदाज समीर पाटील तयार, इथे फटका चांगला आहे, मध्ये पुन्हा एकदा उंची जास्त अंतर कमी, सिद्धेश चेंडू खाली, वॉड गॅच, अतिशय चांगला झेल आणि इथनं फलंदाज बाद होतोय आणि इथनं धक्का मात्र लागलाय तो म्हणजे नवापाडा या संघाला. तिसरा खेळाडू इथं मध्ये बाहेर पडतोय. जिथे पराभवाची सावली कुठेतरी डोक्यावरती फिरती आहे नवापाडा संघाच्या, म्हणजे नवापाडा एक ऑस्ट्रेलियन संघ आहे जो शेवटपर्यंत इथे स्ट्रॅटेजी बनून जर रुपेशनं क्रिकेट खेळला तर इथनं नवापाडा संघ देखील विजयाचा आनंद साजरा करू शकेल. समीर पाटीलला मी तर यश. इथे फुल टॉस, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक इथे मात्र होते मिड ऑफला, त्याला बीट करून चेंडू जातो डीप मध्ये. अमर तिथे तैनात आहे, तो मध्ये रन मिळतील फक्त आणि फक्त दोन आणि दोन धावेच्या बरोबरीनं हा संघ पुढे सरकतोय. टीमची टोटल 22 ऑन बोर्ड, म्हणजे इथनं चेंडू शिल्लक आहेत 9 आणि धावा करायच्या 9 चेंडू आणि 30. इथनं देखील मॅच बनू शकतीय, फक्त बॅटिंग करावी लागेल. इथे फटका चांगला आहे, इथे चेंडू सरळ पाठवलाय बॅक टू द बॉल साइड स्क्रीन समोर, चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय, वन बाउंस ओव्हर द लाईन, स्वर्गीय सागर पाटील स्मृती चषक ब्रँडेड फटका, 4 धावा. थँक यू डीजी. 8 चेंडू आणि 26 धावा, इथनं संघर्ष सुरू केलाय रुपेश म्हात्रेनं. इथे मात्र लाईन पाहावी लागेल, यस इथनं चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, इट इज वाईड, एव्हरी डिलिव्हरी आउटसाइड द ऑफ स्टंप दिस कॉल द वाईड, आणि यावेळी हा चेंडू देखील अवांतर असेल आणि इथनं कदाचित जर तर या चर्चा आता मात्र निर्माण होत आहेत प्रेक्षकांमध्ये. क्रिकेट बद्दल ज्यांना माहिती आहे ते मात्र इथनं रुपेश मध्ये विश्वास ठेवत आहेत की इथनं हा खेळाडू हा सामना जिंकून देईल नवापाडा संघाला. अगुट टप्प्याचा बॉल, बॅक टू द बॉल, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे लॉंग ऑफला. अमर ठाकूर चांगलं क्षेत्ररक्षण, इथनं फलंदाज बाद होतील का, मध्ये बॅकअप साठी कोणी नाहीये आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय आणि दोन धावा इथे मिळतील आणि मंचावरती पुन्हा एकदा नक्कीच डायगर संघाचे बिग सपोर्टर्स बाबूरावजी पाटील यांचं इथे आगमन होत आहे. तसंच त्यांच्या समवेत यशवंतजी पाटील त्यांचं देखील हार्दिक स्वागत करू. मंचावरती तुम्ही पाहू शकाल जोगेश शेठ आहेत, आपल्या सर्वांचे लाडके नवी मुंबईचे लोकनेते, त्याचबरोबर डोंबिवलीचे भाग्य विधाते नक्कीच रमेश दादा म्हात्रे देखील आहेत. मध्ये इथे फटका चांगला आहे, इथे एकच म्हणेल कभी कभी जीतने गेले कुछ हारना भी पडत आहे और हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं आणि ती भूमिका इथे दाखवतोय रुपेश म्हात्रे नवापाडा टीम साठी. षटक कंप्लीट झालेत इथे मात्र 4 आणि या षटकामध्ये मॅचला कलाटणी दिली आहे रुपेश म्हात्रेनं. टीमची टोटल फलकावरती लागली आहे आतापर्यंत
35वा आणि जिंकण्यासाठी येणारे चेंडू 6 आणि 17 धावेची गरज आहे. सेमी फायनल कशी असावी? आणि 17 धावेची गरज आहे. महाराष्ट्र म्हणजे संतांची, साहित्यिकांची, क्रीडापटूंनी नटलेली ही भूमी. महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवरायांची भूमी. सह्याद्रीचा सिंह गरजतो, शिवशंभू राजा, दरी दरी तू नाद गुंजला महाराष्ट्र माझा. 6 बॉल आणि 17 धावा इथन कोणाचा वापर करेल हा सोनापाडा लढत असताना नवापाडा टीम समोर. प्रत्येक विकेट साठी 500 रुपयाचा प्राइज आहे, ते म्हणजे आयुष ठाकूर यांच्याकडनं सोनापाडा या क्रिकेट टीमच्या गोलंदाजांना. 6 बॉल 17 रनची इतन गरज आहे. इतन विश्वास दाखवलाय तो म्हणजे रिद्धेश्वरती. इतन एकच सांगेल, लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कॅप्टन नॉक इथे पाहायला मिळतो रुपेश मात्रेकडनं. मग इथन त्या खेळाडूला स्ट्रायकर वरती आणणं हे देखील तेवढंच गरजेचं असेल, कारण इथन समीकरण बनत आहे. 6 बॉल आणि 17 आणि टॉस जिंकला होता तो म्हणजे नवापाडा टीम ना. म्हणजे इथन 16 धावा जरी आल्या तरी इथन सामना सहज जिंकू शकेल हा नवापाडा संघ. एक गोष्ट लक्षात घ्या, जनुमा डायगरचे कॅप्टन शिवाजी दादा थोडं फास्ट देऊन थांबा प्लीज. थोडं 2 ते 3 बॉल आधी इथं आपण रिपोर्टिंग करा. शिवाजी पाटील डायगर टीमचे कॅप्टन, जो संघ मेगा फायनल मध्ये दाखल झालाय खूप चांगली कामगिरी करून, फास्ट खेळा यार प्लीज, वेट घेऊ नका जास्त, कारण इथं आपल्याला मेगा फायनल देखील खेळायची आहे. पहिला चेंडू इथे फटका चांगला आहे, व्हॉट शॉट, लॉंगच्या वरनं फेकून दिलाय, स्टँड अँड डिलिव्हर, लॉफ्टेड हिट, षटकार. मागच्या मॅच मध्ये देखील हे चित्र झालं होतं, 21 रन डिफेन्स करायच्या होत्या, त्यावेळी रिद्धेशला पहिल्या बॉल मध्ये षटकार ठोकला, त्यानंतर 5 बॉल मध्ये सामना कम्प्लिटली टर्न केला होता. इथे तोच इतिहास रिद्धेश कम्प्लीट करेल की इथन ज्यानं षटकार दाखवलाय तो यश संघाला जिंकून देईल. इथे देखील फटका चांगला आहे, व्हॉट शॉट, अनदर बिग वन, बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका, लॉंगच्या वरनं चेंडू सी मारेशा पार, षटकार. थँक यू डीजे. 4 चेंडू आणि 5 धावा आणि 4 धावा देखील इथन चालत आहेत. मध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, पिंड्या दादा प्रेक्षकांना देखील सूचित करतोय प्लीज कोणी आतमध्ये जाऊ नका, आम्ही समजू शकतो तुमच्या भावना. नक्कीच पॅनल्टी वगैरे आम्ही तुम्हाला सांगत नाही आहोत, मात्र जर नंतर विचार बदलला तर पुढे काय याचा विचार तुम्ही करा. 4 चेंडू 5 धावा इथे फटका चांगला आहे, मिस टायमिंग स्ट्रोक, मॅचला कलाटी देणारा झेल इथे टिपलाय अमोल पाटील न. आणि आता इथन येणारे चेंडू 3 आणि जिंकण्यासाठी 5 धावेची गरज आहे मेगा फायनल मध्ये दाखल होण्यासाठी नवापाडा क्रिकेट संघाला. सह्याद्रीच्या छात्याळातून नाद भवानी गाजे, रक्त अमज भगवा आणि काजत वादी अमजा छत्रपती शिवराजे. नक्कीच त्यांचे आठवण करून देणारे गीत
मतलब या मैच मध्ये काय घडते आहे, तीन बॉल आणि पाच हवा नक्कीच अनेक शिवसैनिक मंचावरती तुम्हाला पाहायला मिळतात. नक्कीच रमेशजी मात्रे असतील, आमचे मुकेशदा पाटील असतील, सोनापाड्याचे बरेचशे भोईर असतील आणि असंख्य संख्येनं अनेक शिवसैनिकांची मांडियाळी या व्यासपीठावरती तुम्हाला पाहायला मिळते. तीन बॉल आणि पाच, इथे फटका फसलाय चेंडू हवेमध्ये. अमोल पाटील पुन्हा एकदा इथे टिपतो हा झेल आणि या मॅचला इथन गलाटणी दिली आहे. इथे मात्र जो बाजीगर होता नवापाडा संघाचा तो देखील बाद झालाय. रुपेश मात्रे ज्यांना डाव सावरला होता तो यश देखील बाद झालाय आणि इथन सातव्या आणि आठव्या क्रमांकाचे फलंदाज येणाऱ्या दोन चेंडू मध्ये पाच धावा कम्प्लीट करतील का नवापाडा संघासाठी. डीजे थँक यू डीजे. कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश तो विजय असतो आणि अनेक संकटांवरती मात करून मिळणारा विजय तो मात्र असतो इतिहास. आणि इथे इतिहास घडू शकतोय अजून देखील नवापाडा, कारण दोन चेंडू पाच धावा चार धावा देखील चालू शकतील आणि इथनं टॉसला बेनिफिट आहे. टायगर संघ थँक्यू सो मच इथे बरोबर वेळेवरती थांबल्याबद्दल. संघनायक देखील इथे आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर. शिवाजी पाटील दोन चेंडू आणि पाच धावा, सामना कोण जिंकेल? नवापाडा सोनापाडा, सोनापाडा नवापाडा. सायकंड मध्ये बॅट्समन तयार आहे योगेश, गोलंदाज तयार रितेश पाटील. इथन यॉर्कर मध्ये इथन हा बॉल यष्टी रक्षक कलेक्ट करू शकला नाहीये. तोपर्यंत एक धाव मिळती आहे आणि एक चेंडू चार धावा बाईकच्या सुरुवात एक रन येते. शस्त्रबुद्धे सर तिथे अंबाच्या भूमिकेमध्ये, इथे ज्यांची देखील महत्वाची भूमिका राहिली आहे त्याचबरोबर आमचे उमेश सर निंबावली टिटवाळा त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करू. पाच दिवस अतिशय चांगली भूमिका फॉर्च्यून इव्हेंटचा आभार करू. आभार व्यक्त करू आमच्या डीजे गणेश ज्यांनी तुम्हाला चांगली संगीत दिली. माझा इथं एकच सांगेल, क्रिकेट की हर एक जंग कुछ शर्ते लेकर आती है और क्रिकेट की हर एक इनिंग कुछ तजुर्बे देकर जाती है. इथे अनुभव कोणाला मिळेल? कारण अनुभव आणि विजय दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत. माझा इथे नवापाडा काय स्वीकारेल? अनुभव की एक दणदणीत विजय. एक चेंडू चार धावा आणि इथे तीन धावा जरी आल्या तरी सामना जिंकेल. तीन धावा येणं कठीण आहे. इथल्या आपल्या बॅट मधली ताकद दाखवावी लागेल. स्ट्राइक बॅट्समन अक्षयला रितेश तयार सेमीफायनलचा बॉल आणि इथे चेंडू बॅटची कडा घेऊन मागे जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे, धाव घेण्याचा मानस इथे दाखवला जात आहे. मग इथन मेगा फायनल मध्ये दाखल झालाय गावदेवी क्रिकेट संघ सोनापाडा. आतमध्ये कोणी जाऊ नका आणि सामना इथे जिंकून. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. सोनापाडा बाहेर येऊ नका, तसंच लाईनअप करा तिथे. टायगर जा फास्ट, जनुमान टायगर लाईनअप करा. आमचे पूर्ण मान्यवर तिथे जातील. आमचे रमेशजी मात्रे असतील, आमचे